सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने दर्जेदार अशा व्हिडिओ लेक्चरसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अभ्यास मित्र यूट्यूब चॅनल। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उत्तम ठाकरे अभ्यास मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, जे आपण भूगोलाची लेक्चर सिरीज सुरू केली होती त्यामध्ये आज आपण लेक्चर क्रमांक 51 पाहत आहोत, ते पर्जन्य व पर्जन्याचे प्रकार हा घटक आज आपण अभ्यास करणार आहोत। यामध्ये आपण जे आपण पाऊस पडत असतो आपल्या पृथ्वीवर तो तीन प्रकारे पडत असतो। एक आरोह पाऊस, त्यालाच आपण अभिसरण पाऊस पण म्हणत असतो। त्यानंतर दुसरं प्रतिरोध पाऊस आणि आवर्त पाऊस। हे काय झाले, हे पावसाचे किंवा पर्जन्याचे प्रकार झाले। हे प्रकार आज आपण अभ्यास करणार आहोत। तर चला मग सुरुवात करूया आपण आजच्या या व्हिडिओ लेक्चरला। पर्जन्याचे प्रकार, मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता जे आपल्या पृथ्वीवर पाऊस पडत असतो तो तीन प्रकारे पडत असतो। पहिला आरोह प्रकारचा पाऊस, दुसरा प्रतिरोध पाऊस आणि तिसरा आवर्त पाऊस। तुम्ही या ठिकाणी बघू शकता, या तिघ डायग्राममध्ये तुम्ही व्यवस्थित बघा की कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा पाऊस पडत असतो। आता आपण पहिला पाऊस बघू मित्रांनो, आरोह पाऊस। मित्रांनो हा जो पाऊस पडत असतो तो विषुववृत्ताच्या आसपासचा जो प्रदेश आहे त्यामध्ये पाऊस पडत असतो। यामध्ये काय होतं मित्रांनो, हवेच्या अभिसरण प्रवाहामुळे हा पाऊस पडत असतो, त्यामुळे या पावसाला म्हटलं जातो आरोह पाऊस। आणि यालाच दुसरं नाव आहे मित्रांनो अभिसरण पाऊस। दुसरा प्रकार आहे पावसाचा प्रतिरोध पाऊस। जेव्हा जे बाष्पयुक्त हवा असते त्या हवेला अडथळा येतो, विरोध होत असतो त्या हवेला, आणि त्यापासून जो पाऊस पडत असतो त्याला आपण म्हणत असतो प्रतिरोध स्वरूपाचा पाऊस। आणि मित्रांनो तिसरा पाऊस असतो तो आवर्त पाऊस। आवर्त पाऊस हा मित्रांनो उष्ण कटिबंध तसेच समशीतोष्ण कटिबंध या प्रदेशामध्ये एका ठिकाणी हवेचा कमी दाब निर्माण होत असतो आणि त्या ठिकाणी जे वारे असतात सभोवतालचे जे वारे असतात ते चक्राकार गतीने फिरत असतात आणि त्या ठिकाणी आवर्तांची निर्मिती होते आणि त्या आवर्तांपासून आपल्या भूपृष्ठावर पाऊस पडत असतो आणि त्याला म्हणत असतो आपण आवर्त पाऊस। मित्रांनो तुम्ही या ठिकाणी थोडक्यात तुम्हाला समजलं असेल की आरोह पाऊस हा कोणत्या प्रकारे पडतो, तो विषुववृत्तावर पडतो, हे तुम्ही इथं लक्षात घ्या। त्यानंतर प्रतिरोध पाऊस हा पाऊस ज्या ठिकाणी पर्वत असतात, ज्या पर्वतरांगा आहेत त्या ठिकाणी पाऊस पडत असतो। तसेच मित्रांनो आवर्त प्रकारचा पाऊस हा उष्ण कटिबंध आणि समशीतोष्ण कटिबंध या प्रदेशामध्ये हा पाऊस पडत असतो। हे झालं थोडक्यात, मी तुम्हाला पावसाचे तीन प्रकार सांगितले, आरोह पाऊस, प्रतिरोध पाऊस आणि आवर्त पाऊस। हेच पावसाचे प्रकार आता आपण सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत। पावसाचे प्रकार बघितले ते आपण सविस्तरपणे अभ्यास करू, पण त्या पहिले मित्रांनो आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो ते आपण जाणून घेऊ। या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो। हे झालं आपलं अरबी समुद्र। अरबी समुद्रामध्ये जे पाणी असतं त्या पाण्याचं सर्वात पहिले बाष्पीभवन होतं। लक्षात घ्या, जेव्हा सूर्यापासून आपल्याला जी उष्णता मिळते त्यापासून पाण्याचं बाष्पीभवन होतं। बाष्पीभवन जी हवा असते, जेव्हा बाष्प संपृक्त हवा होते त्यामध्ये जी आर्द्रता असते, जी सापेक्ष आर्द्रता असते ती 100% होत असते। जेव्हा हवेमध्ये सापेक्ष आर्द्रता असते ती 100% होत असते, त्यानंतर सांद्रीभवनाची क्रिया होते। सांद्रीभवनाची क्रिया झाल्यानंतर सांद्रीभवनामुळे ढग निर्माण होतात आणि मित्रांनो जे ढग असतात ते बाष्पयुक्त असतात। जे ढग बनतात मित्रांनो त्यामध्ये बाष्पाचं प्रमाण खूप असतं आणि जे बाष्पाचे ढग असतात ते ढग ह्या प्रकारे पुढे जात असतात। जेव्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीचा भाग ओलांडतात आणि पुढे आपला सह्याद्री घाट लागतो, आपण त्याला सह्याद्री पर्वतरांग पण म्हणत असतो। आपण भारताचा विचार केला तर भारतामध्ये त्याला पश्चिम घाट म्हटलं जातं आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याला आपण सह्याद्री पर्वतरांग असे म्हणत असतो। आणि मित्रांनो जेव्हा जे बाष्पयुक्त ढग असतात ते जास्त उंचीवर गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे, जास्त उंचीवर गेल्यावर तापमान हे कमी होतं। तापमान कमी झाल्यामुळे जी हवेमध्ये बाष्प धारण करण्याची क्षमता असते ती कमी होत असते। बाष्प धारण करण्याची क्षमता कमी झाली म्हणजे त्या ठिकाणी सांद्रीभवनाची क्रिया झाली। सांद्रीभवन झालं म्हणजेच काय मित्रांनो, त्या ठिकाणी जलकण निर्माण होतात। सूक्ष्म असे अगदी लहान लहान जलकण तयार होतात आणि ते जलकण एका ठराविक काळानंतर ते हवेमध्ये तरंगू शकत नाही आणि नंतर मित्रांनो ते आपल्या भूपृष्ठाकडे येतात आणि जे जलकण असतात ते पावसाच्या स्वरूपात आपल्या भूपृष्ठाकडे येतात आणि आपल्या कोकण आणि जो सह्याद्रीचा माथा आहे त्यावर खूप मोठ्या प्रमाणे पाऊस पडत असतो। मित्रांनो जो कोकण आणि सह्याद्री पर्वतरांग हे आपली त्या ठिकाणी सगळ्यात जास्त पाऊस पडत असतो, त्यालाच आपण म्हणत असतो जास्त पर्जन्याचा प्रदेश।
आणि मित्रांनो, सह्याद्रीचा पुढचा जो भाग आहे त्याला आपण महाराष्ट्र पठार म्हणत असतो, आणि ह्या महाराष्ट्र पठारावर जो पावसाचं प्रमाण असतं तो कमी पडत असतो त्यालाच आपण म्हणत असतो पर्जन्य छायेचा प्रदेश. मित्रांनो, आता तुम्ही इथं बघा, जे बाष्पयुक्त ढग होते त्यामध्ये बाष्प धारण करण्याची क्षमता ही कमी झाली होती, त्यामुळे त्या ठिकाणी सांद्रे बनवण्याची क्रिया झाली आणि तिथं ढग बनले आणि त्या ढगांपासून पाऊस पडण्याची सुरुवात झाली. हे कुठं झालं? आपल्या सह्याद्री पर्वतावर किंवा सह्याद्रीच्या माथावर. त्यामुळे कोकण आणि सह्याद्रीचा जो पश्चिम भाग आहे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. पण जसे जे ढग पुढे जातात मित्रांनो, तेव्हा जे ढग असतात त्यांच्या उंचीत घट होते, म्हणजे त्यामध्ये काय होतं मित्रांनो, बाष्प धारण करण्याची क्षमता वाढते. म्हणजे बाष्प धारण करून जे ढग होते ते पुढे ते खाली येतात, खाली आल्यानंतर त्यामध्ये पुन्हा बाष्प धारण करण्याची क्षमता वाढते, म्हणजे आर्द्रता त्या ढगांमध्ये वाढते. आर्द्रता वाढल्यामुळे जे ढग असतात मित्रांनो त्यामध्ये बाष्प धारण करण्याची क्षमता वाढते आणि ते ढग तसेच पुढे जातात आणि त्यामध्ये जे बाष्प असतं ते कमी बाष्पयुक्त ढग असतात, बरोबर मित्रांनो. आणि पुढे झाल्यानंतर तापमान कमी होतं. जसे आपण महाराष्ट्र पठार ते ढग ओलांडतात आणि पूर्वेकडे जातात तेव्हा आपल्या विदर्भामध्ये ते खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असतो. कारण मित्रांनो, त्या ठिकाणी तापमान कमी होतं आणि जे ढग असतात ते बाष्प धारण करण्याची शक्ती कमी होते, कारण तापमान कमी असतं. आपल्याला माहिती आहे जर तापमान कमी असेल तर त्यामध्ये आर्द्रता ही धारण करण्याची क्षमता ही हवेमध्ये नष्ट होत असतं. जर त्या ठिकाणी तापमान जास्त राहिलं असतं तर ते ढग बाष्पयुक्त झाले नसते. त्यामुळे मित्रांनो, त्या ठिकाणी तापमान कमी होतं म्हणजेच बाष्प धारण करण्याची क्षमता ही कमी होते आणि त्या ठिकाणी सांद्रीभवनाची क्रिया होते आणि सांद्रीभवन क्रिया झाल्यानंतर जलकण तयार होतात आणि त्या जलकणांपासून पाऊस पडतो. मित्रांनो, इथं थोडक्यात लक्षात घ्या, जो आपला कोकणचा भाग आहे, सह्याद्रीचा भाग आहे, त्या ठिकाणी जो पाऊस पडत असतो तो जास्त पडत असतो आणि सह्याद्रीच्या पूर्वेकडे म्हणजेच आपण त्याला महाराष्ट्र पठार म्हणू शकतो, महाराष्ट्र पठार आहे त्या ठिकाणी पाऊस कमी पडतो आणि आपण त्याला म्हणत असतो पर्जन्य छायेचा प्रदेश, आणि पूर्वेकडे हा पाऊस जास्त पडत असतो. हे पण तुम्ही इथं लक्षात घ्या. मित्रांनो, जो हा पाऊस पडतो या पावसाला आपण म्हणत असतो प्रतिरोध स्वरूपाचा पाऊस. मित्रांनो, पुन्हा लक्षात घ्या, जो आपल्या महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो तो कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तो प्रतिरोध स्वरूपाचा पाऊस पडतो. त्यानंतर मित्रांनो, आता आपण पुढे जाऊ आणि आपण जे पावसाचे तीन प्रकार अभ्यास केले, आरव स्वरूपाचा पाऊस किंवा प्रतिरोध स्वरूपाचा पाऊस आणि आवर्त स्वरूपाचा पाऊस, हे तिघ आपण पावसाचे प्रकार आहेत ते व्यवस्थितपणे अभ्यास करू. आपण पहिल्या पावसाचा प्रकार अभ्यास करू, आरोह किंवा त्यालाच आपण अभिसरण पर्जन्य असे म्हणत असतो. हवेच्या अभिसरण प्रवाहामुळे घडत असलेल्या या पावसास आरोह किंवा अभिसरण पर्जन्य असे म्हणतात. जे आपला तपांबर हा स्तर आहे, तपांबर या स्तरामध्ये हा अभिसरण प्रकारचा जी क्रिया असते ती होत असते. आपल्या भूपृष्ठाजवळ जी गरम हवा होते ती वर जाते आणि जी तपांबर मध्ये थंड हवा असते ती खाली येत असते. म्हणजे एक प्रकारचं ह्या ठिकाणी अभिसरण क्रिया ही होत असते आणि त्यापासून हा पाऊस पडत असतो, त्यालाच म्हटलं जातं आरोह किंवा अभिसरण पाऊस. आणि मित्रांनो, आता त्यानंतर आपण त्याचं स्वरूप बघू, जे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होतं ते कोणत्या प्रकारे निर्माण होतं ते जाणून घेऊ. सूर्याच्या उष्णतेने भूपृष्ठाला लागून असलेली हवा तापते. जी हवा असते आपल्या भूपृष्ठालगत ती तापते आणि ती तापलेली हवा प्रसरण पावते आणि प्रसरण पावलेली हवा आपल्याला माहिती आहे ती हलकी होऊन वरवर जाऊ लागते आणि वर झाल्यानंतर हवेवरील जो दाब असतो तो कमी होत असतो. मित्रांनो, इथं लक्षात घ्या, हवेचा दाब कशा प्रकारे कमी झाला, सूर्यापासून जी उष्णता मिळते भूपृष्ठालगत जी हवा असते ती तापते, ती तापल्यानंतर प्रसरण पावते, प्रसरण पावल्यानंतर ती हलकी होते आणि ती वरवर जाऊ लागते आणि वर झाल्यानंतर जो हवेवरचा दाब असतो भूपृष्ठालगत विश्ववृत्तावर जो दाब असतो तो कमी होत असतो, पण त्याच ठिकाणी जी थंड हवा असते ती खाली पुन्हा येत असते. हे पण इथं लक्षात घ्या. त्यानंतर मित्रांनो, त्यामध्ये बाष्पाची संपृक्तता किती असते आणि ती कशा प्रकारे निर्माण होत असते ते जाणून घेऊ. वातावरणामध्ये हवेचे अभिसरण प्रवाह सुरू असतात. मी तुम्हाला आता सांगितले, जे आपलं तपांबर हा स्तर आहे त्याला आपण अभिसरण प्रवाहाचा विभाग असे पण म्हणत असतो आणि तेव्हा मित्रांनो, त्या ठिकाणी जी थंड हवा असते ती खाली येत असते आणि जी भूपृष्ठालगतची गरम हवा असते ती वर जात असते. त्यामुळे काय होतं मित्रांनो, वर जाणाऱ्या तापलेल्या हवेची जागा भरून काढण्यासाठी सभोवतालची थंड व जड हवा भूपृष्ठाच्या सानिध्यात येऊन तापते, हलकी होते व वर जाऊ लागते. ही क्रिया घडत असते आणि मित्रांनो, ही क्रिया जेव्हा घडत असते तेव्हा जी हवा असते ती बाष्पयुक्त हवा असते आणि एका
विशिष्ट उंचीवर मित्रांनो जे हवा गेल्यावर ती बाष्प संपृक्त होते. बाष्प संपृक्त म्हणजे मित्रांनो अशी हवा की त्यामध्ये जी आर्द्रता असते ती 100% आर्द्रता असते, म्हणजे त्यामध्ये जी सापेक्ष आर्द्रता असते ती 100% असते. म्हणजे ती त्या ठिकाणी जे वातावरण असतं मित्रांनो ते थंड असतं, म्हणजे त्या ठिकाणी जी हवा असते त्यामध्ये बाष्प धारण करण्याची क्षमता ही संपलेली असते. या प्रकारे मित्रांनो जी हवा असते ती बाष्प संपृक्त होते, म्हणजे त्यामध्ये 100% आर्द्रता असते. आणि मित्रांनो जी दिशा असते ही ती उद्व दिशेने वाऱ्यांचे संचलन होते, हे पण इथं लक्षात घ्या. त्यानंतर आता आपण पुढचा मुद्दा बघू. जी हवा बाष्प संपृक्त होते त्यामुळे मेघांची निर्मिती होते आणि पर्जन्य पडत असतं किंवा पाऊस पडत असतो, तेच आता आपण बघू. दवांकांची पातळी गाठल्यावर आणखीन वर जाऊन थंड झाल्यास तिच्यातील जास्त बाष्पाचे सांद्रीभवन होऊन सूक्ष्म जलकण तयार होतात. मित्रांनो इथं लक्षात घ्या, दवांक काय असतं त्यालाच आपण दवबिंदू असे म्हणत असतो. जी हवा असते ती बाष्प संपृक्त होते, म्हणजे त्यामध्ये 100% बाष्प होतं. जेव्हा ही हवा बाष्प संपृक्त होते तेव्हाच ती वर जात असते आणि वर झाल्यावर एका ठराविक उंचीवर जे बाष्प असतं त्याचं जी हवा असते त्यामध्ये बाष्प असतं आणि त्या बाष्पाचं काय होतं मित्रांनो सांद्रीभवन होतं. सांद्रीभवन झाल्यानंतर त्यांचे सूक्ष्म जलकण तयार होतात आणि हे जलकण समुच्चयाने मेघांची निर्मिती करतात. जे जलकण निर्माण होतात मित्रांनो त्यांच्यापासूनच जे जलकण निर्माण होतात त्यांच्या समुच्चयाने मेघांची निर्मिती होते, म्हणजे त्या ठिकाणी ढग निर्माण होत असतात आणि जे ढग निर्माण होतात त्यामध्ये जलकण हे मोठ्या प्रमाणावर असतात आणि ते जलकण मोठे झाल्यावर ते हवेत तरंगू शकत नाहीत व शेवटी पावसाच्या थेंबाच्या रूपाने ते भूपृष्ठाकडे येऊ लागतात. ह्या प्रकारे हा पाऊस पडत असतो. आपण हा पावसाचा प्रकार बघितला मित्रांनो, आरहो पाऊस किंवा आपण याला अभिसरण पाऊस असं म्हणत असतो. तुम्हाला समजलं असेल की अभिसरण पाऊस हा कोणत्या प्रकारे निर्माण होतो. त्यानंतर मित्रांनो ह्या पावसाचे आपण स्वरूप बघू की तो कोणत्या प्रकारे पडतो. पर्जन्याचे स्वरूप, मित्रांनो जो आरहो प्रकारचा पाऊस पडतो तो विषुववृत्तावर पडत असतो आणि त्याचं स्वरूप कोणतं आहे ते आता आपण जाणून घेऊ. विषुववृत्तीय प्रदेशात दुपारी 3 ते 4 या दरम्यान, विषुववृत्तीय प्रदेशामध्ये दुपारी 3 ते 4 या दरम्यानमध्ये हा पाऊस पडत असतो. आणि मित्रांनो जो हा पाऊस पडतो ना त्यावेळेस मेघांचा गडगडाट विजांचा चमचमाट होऊन हा पाऊस पडत असतो. तर जो कालावधी असतो तो 1/2 ते 1 तास असतो. आणि मित्रांनो इथं लक्षात घ्या, जो हा पाऊस पडतो तो वर्षभर पडत असतो. त्याचा परिणाम काय होतो ते आता आपण जाणून घेऊ. पाण्याचे प्रवाह निर्माण होतात आणि जे पाणी असतं त्यापासून प्रवाह निर्माण होतात आणि विषुववृत्ताच्या जो आसपासचा प्रदेश आहे समुद्र आहे त्यामध्ये ते प्रवाह जाऊन मिळतात, म्हणजे नदीच्या स्वरूपामध्ये प्रवाह निर्माण होतात आणि ते समुद्रामध्ये जातात. आणि समुद्रामध्ये जेव्हा हे प्रवाह जातात तेव्हा आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणची समुद्राची जी क्षारता असते ती कमी होत असते. त्यानंतर पाणी मुरत नाही, जी जमीन असते त्यामध्ये पाणी मुरत नाही, कारण की त्या ठिकाणी दर दिवस पाऊस पडत असल्यामुळे जी जमीन असते त्यामध्ये ऑलरेडी पाणी असते, त्यामुळे जे पाणी असतं ते मुरत नाही, त्यामुळे ते प्रवाह निर्माण होतात आणि ते वाहत असतात. आणि मित्रांनो त्या ठिकाणी जमिनीची खूप मोठ्या प्रमाणावर धूप होते. मित्रांनो हा झाला पहिल्या प्रकारचा पाऊस, आरोह किंवा अभिसरण पाऊस. त्यानंतर आता आपण दुसरा पाऊस बघू. दुसऱ्या पावसाचा प्रकार आहे तो प्रतिरोध पाऊस. त्यानंतर आता आपण दुसरा प्रकार बघू. प्रतिरोध पाऊस हा कशा प्रकारे पडतो ते पण आपण जाणून घेऊ. बाष्पयुक्त हवेला अडथळा किंवा विरोध होऊन जे पर्जन्य पडत असल्याने या पावसाला प्रतिरोध पर्जन्य असे म्हणतात. मित्रांनो इथं लक्षात घ्या, जी बाष्पयुक्त हवा असते त्यामध्ये अडथळा येतो. अडथळा कशाचा येतो? पर्वत डोंगर रांगा यांचा अडथळा येतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी जो पाऊस पडत असतो त्यालाच आपण म्हणत असतो प्रतिरोध पाऊस. महाराष्ट्रामध्ये पण ह्याच प्रकारचा पाऊस पडतो. मी तुम्हाला पहिले पण सांगितले की आपला जो सह्याद्री किंवा पश्चिम घाट आहे त्याला जे बाष्पयुक्त हवा असते जी हवा असते ती वर जाते आणि वर झाल्यानंतर तापमान कमी होतं आणि त्या ठिकाणी सांद्रभवनाची क्रिया होते. सांद्रभवनाची क्रिया त्या ठिकाणी ढग निर्माण होतात, त्या ढगांमध्ये जलकण निर्माण होतात आणि त्यापासून पाऊस पडत असतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्या प्रकारचा हा प्रतिरोध पाऊस पडत असतो. आणि त्यानंतर मित्रांनो आता आपण काही मुद्दे बघू की कमी दाबाचे स्वरूप कोणत्या प्रकारे निर्माण होतं जेव्हा हा पाऊस पडत असतो तेव्हा.
समुद्राकडून येणारी बाष्पयुक्त हवा डोंगराला अडवून हवा वर चढणाऱ्या हवेवरील दाब कमी कमी होत जातो. आपल्याला माहिती आहे समुद्राकडून, आपल्या अरबी समुद्राकडून जे बाष्पयुक्त हवा येते, जेव्हा जे बाष्पयुक्त हवा असते किंवा ढग असतात ते डोंगराला अडवून म्हणजे आपल्या पश्चिम घाटला अडवून ते हवा वर उचलली जाते. वर उचलली झाल्यामुळे तापमान कमी होतं, तापमान कमी झाल्यामुळे जी हवा असते तेव्हा हवेवरील दाब हा कमी कमी होत जातो. जी हवा असते ती गरम हवा असते आणि त्या हवेमध्ये आर्द्रता जास्त असते. त्यानंतर आपण बाष्पाची संपृक्तता हा मुद्दा बघू. बाष्पाची संपृक्तता म्हणजे त्यामध्ये बाष्प कोणत्या प्रकारे तयार होतं ते जाणून घेऊ. आता हवेवरील दाब कमी होत असल्याने हवा प्रसरण पावते. आपल्याला माहिती आहे जी अरबी समुद्र आहे, आपण एक उदाहरण बघू. जे अरबी समुद्र आहे त्या अरबी समुद्रावरती जी हवा असते त्याचा दाब कमी होत जातो, कारण की हवेचे बाष्पीभवन होतं. बाष्पीभवन झाल्यामुळे त्या ठिकाणची जी हवा असते ती गरम होते आणि ती प्रसरण पावते. प्रसरण पावल्यामुळे ती हवा वर जाते आणि थंड होते व आपोआपच तापमान कमी होतं. आपण जसं तपांबर या स्तरामध्ये भूपृष्ठापासून वरती जातो तसं तापमान हे कमी होत जातं. जेव्हा ती हवा वर जाते तेव्हा ती थंड होते आणि आपोआपच त्या हवेचं तापमान असतं ते कमी होत जातो. आणि ही हवा आणखीन उंच गेल्यावर त्या हवेचे तापमान पुरेसे कमी होऊन तिच्यातील बाष्पानेच ती हवा बाष्प संपृक्त होते आणि तिची सापेक्ष आर्द्रता असते ती 100% होत असते. बाष्प संपृक्त हवा म्हणजे अशी हवा की त्यामध्ये जी आर्द्रता असते, जे बाष्प असते ते सामावण्याची जी क्षमता असते ती 100% होते. त्यानंतर दिशा मित्रांनो आपण बघू. बाष्पयुक्त वाऱ्यांच्या मार्गात पर्वतांचा अडथळा आल्यावर त्या अनुषंगाने वारे वाहतात. जे बाष्पयुक्त वाऱ्याच्या मार्गात पर्वतांचा अडथळा येतो तेव्हा आल्यावर त्या अनुषंगाने ते वारे वाहतात. म्हणजे आपला पश्चिम घाट लागतो, पश्चिम घाट लागल्यानंतर ती हवा वरती जाते आणि पुढे पुन्हा ते हवा खाली येते तेव्हा त्यामध्ये बाष्प धारण करण्याची क्षमता ही वाढत असते, कारण की तापमान वाढतं आणि त्या अनुषंगाने हे वारे वाहत असतात. तसेच आपण आता पुढचा मुद्दा बघू की जी ढगांची निर्मिती किंवा मेघांची निर्मिती कोणत्या प्रकारे होते आणि पाऊस हा कसा पडत असतो ते आता आपण जाणून घेऊ. जी हवा असते मित्रांनो बाष्पयुक्त, त्यामध्ये आपण बघितलं त्यामध्ये 100% बाष्प असतं त्या हवेमध्ये. ती वर हवा गेलेली आहे आणि जी हवा असते ती हवा आणखीन वर गेली तर तिच्यातील जास्त बाष्पाचे सांद्रीभवन होऊन सूक्ष्म जलकण तयार होतात. सूक्ष्म जलकण तयार होतात, त्या ठिकाणी ढग तयार होतात आणि हेच जलकण मोठे होऊन मेघांची निर्मिती करतात आणि त्यापासून पाऊस किंवा पर्जन्य पडत असतं. ह्या प्रकारे प्रतिरोध पाऊस हा पडत असतो. त्यानंतर याचं स्वरूप आपण बघू. पर्जन्याचं स्वरूप, पर्वताच्या वात्सन्यमुख बाजूस भरपूर पर्जन्य पडते तर वातपरागमुख बाजूस फारच कमी पर्जन्य पडते. यालाच पर्जन्य छायाचा प्रदेश असे म्हणतात. मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या. या ठिकाणी बघा मित्रांनो तुम्ही, हा आपण एक पर्वत काढू. ही एक पर्वतरांग आहे. प्रतिरोध पाऊस असतो तो कोणत्या प्रकारे पडतो या ठिकाणी तुम्ही बघा. हा अरबी समुद्र आहे. या अरबी समुद्रामधनं अरबी समुद्रामध्ये पाण्याचं बाष्पीभवन होतं. बाष्पीभवन झाल्यानंतर ती हवा वर जाते आणि ती पर्वताच्या दिशेने ती वाहण्यास सुरुवात होते. जेव्हा जी बाष्पयुक्त हवा असते त्याचं सांद्रीभवन होतं. सांद्रीभवन झाल्यानंतर सूक्ष्म जलकण निर्माण होतात. सूक्ष्म जलकण निर्माण झाले की त्या ठिकाणी मेघांची निर्मिती होते आणि जे मेघ बनतात त्यापासून त्या ठिकाणी पाऊस पडत असतो. म्हणजे ह्या ठिकाणी हा पाऊस पडत असतो. त्या बाजूला आपण काय म्हणायचं, त्या बाजूला म्हणायचं वातसन्नमुख बाजू. आणि मित्रांनो जेव्हा या ठिकाणी पाऊस पडते त्यामध्ये जे ढग असतात त्यामध्ये बाष्प हे कमी होतं आणि ते ढग पुन्हा इकडे खाली येतात, या ठिकाणी खाली येतात. त्यामुळे त्या ढगांमध्ये बाष्प कमी असतं. त्यामुळे बाष्प कमी असल्यामुळे आणि खाली आल्यानंतर तापमान पण वाढतं. त्यामुळे जे ढग असतात, जे बाष्प असतं, जी हवा असते त्यामध्ये आर्द्रता ही कमी असते आणि जी क्षमता असते आर्द्रता सामावण्याच्या हवेमध्ये ती वाढत असते. त्यामुळे या ठिकाणी पाऊस पडत नाही. त्या बाजूला म्हणायचं असतं वातपरागमुख बाजू. तुम्हाला समजलं असेल मित्रांनो, पर्वताच्या ज्या बाजूला पाऊस पडतो त्याला म्हणायचं वातसन्नमुख बाजू आणि ज्या बाजूला पाऊस पडत नाही त्याला म्हणायचं वातपरागमुख बाजू. आणि यालाच म्हटलं जातं पर्जन्य छायाचा प्रदेश. जो आपला महाराष्ट्र पठार आहे त्याला आपण म्हणत असतो पर्जन्य छायाचा प्रदेश. मी तुम्हाला मागे डायग्राम दाखवली होती त्यामध्ये तुम्ही समजू शकता की जो भाग असतो आपल्या महाराष्ट्र पठाराचा याच्या पुढचा जो भाग मित्रांनो त्या ठिकाणी पाऊस पडत नाही. त्यामुळे त्या प्रदेशाला आपण म्हणत असतो पर्जन्य छायेचा प्रदेश. त्यानंतर मित्रांनो हा प्रतिरोध स्वरूपाचा पाऊस आहे, त्याचा परिणाम काय होतो ते आता आपण जाणून घेऊ. परिणाम,
जगात सर्वात जास्त पर्जन्य प्रतिरोध पर्जन्यामुळे पडते. जो हा पाऊस पडतो तो कृषीसाठी अनुकूल असतो व कमी प्रमाणात प्रतिकूल परिणाम होतो. मित्रांनो इथे लक्षात घ्या की जास्त हा आपल्या कृषीसाठी हा अनुकूल असतो, जो प्रतिरोध स्वरूपाचा पाऊस पडतो पण कमी प्रमाणात प्रतिकूल परिणाम होतो, हे पण इथे लक्षात घ्या. त्यानंतर जे प्रदेश असतात जगामध्ये पर्वतीय प्रदेशामध्ये प्रतिरोध पर्जन्य पडत असतो, तो ह्या प्रकारे हा पाऊस पडत असतो. त्यानंतर मित्रांनो आता आपण जो पावसाचा तिसरा प्रकार आहे आवर्त पाऊस, तो आता आपण जाणून घेऊ. आवर्त पाऊस उष्ण कटिबंध तसेच समशीतोष्ण प्रदेशात कमी दाबाच्या केंद्राजवळ वारे येऊन आवर्त निर्माण होऊन जे पर्जन्य पडते त्याला आवर्त पर्जन्य असे म्हणतात. मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, उष्ण कटिबंधीय प्रदेश आणि समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेश या प्रदेशांमध्ये एखाद्या ठिकाणी हवेचा कमी दाब हा निर्माण होत असतो आणि कमी दाब निर्माण झाला की आपल्याला माहिती आहे वारे असतात ते कमी दाबाकडे वाहत असतात, जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वारे वाहतात आणि जे वारे वाहतात ना मित्रांनो ते चक्राकार गतीने वाहत असतात, त्यामुळे त्या ठिकाणी आवर्तांची निर्मिती होते आणि या आवर्तांपासून पाऊस पडत असतो, त्यालाच आपण म्हणत असतो आवर्त पर्जन्य. त्यानंतर आता आपण पुढे जाऊ आणि त्यामध्ये बाष्प कशाप्रकारे निर्माण होतं ते जाणून घेऊ. बाष्पाची संपृक्तता आंतरउष्ण कटिबंधीय केंद्रीभवन पट्ट्याच्या सागरी भागात हवेत भरपूर आर्द्रता असते, हवा उंच जाऊन बाष्प संपृक्त होते. समशीतोष्ण कटिबंधात आवर्तांच्या उत्तर भागात उंचीला उष्ण हवा आढळते, ती सतत उंच जाते, हवा बाष्प संपृक्त होते. मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, आंतरउष्ण कटिबंधीय केंद्रीभवन पट्टा म्हणजेच आपण त्याला ITCZ असे म्हणत असतो. आपल्याला माहिती आहे हा जो पट्टा असतो हा विश्वृत्ताच्या जवळ असतो, विश्वृत्ताजवळ हा पट्टा निर्माण होत असतो. आर्द्रता ही विश्वृत्तावर जास्त असते. जी ही हवा असते मित्रांनो ती उंच जाऊन बाष्प संपृक्त होते आणि समशीतोष्ण कटिबंधात ती हवा मित्रांनो उंच जाऊन समशीतोष्ण कटिबंध त्या ठिकाणी आवर्ताच्या उत्तर भागात हवा उंचीला जाते आणि जी हवा असते ती उष्ण हवा त्या ठिकाणी आढळ जाते आणि ती सतत उंच जात असल्यावर आपल्याला माहिती जशी जशी हवा उंच जाईल तशी तशी ती थंड होण्यास सुरुवात होईल, म्हणजे त्यामध्ये बाष्प धारण करण्याची क्षमता जी हवा होईल ती 100% बाष्प संपृक्त होईल. या प्रकारे बाष्पाची निर्मिती हवेमध्ये होत असते, 100% बाष्प संपृक्त होत असते. तसेच मित्रांनो आपण या आवर्तांची दिशा आणि वेग जाणून घेऊ. दिशा व वेग उत्तर गोलार्धात आवर्त घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वाहत असतात. मित्रांनो जे उत्तर गोलार्ध आहे जे हे आवर्त निर्माण होत असतात ते आवर्त उत्तर गोलार्धामध्ये निर्माण झाले तर ते घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेत ते वारे असतात ते वाहत असतात आणि जर मित्रांनो जर आवर्त दक्षिण गोलार्धामध्ये निर्माण झाले तर ते घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहतात. मित्रांनो जे उष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये आवर्त निर्माण होतात जर ते उत्तर गोलार्धामध्ये निर्माण झाले तर ते घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने आणि मित्रांनो जर ते दक्षिण गोलार्धामध्ये निर्माण झाले तर ते घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहतात. उष्ण कटिबंधातील आवर्तांचा सर्वसाधारण वाऱ्याचा वेग जो असतो मित्रांनो तो ताशी 50-60 किमी इतका असतो. मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण आवर्त हा घटक अभ्यास केला होता तेव्हा जे उष्ण कटिबंधीय आवर्त असतात त्यांचा 1-300 किमीपर्यंत हे वारे असतात ते प्रवास करू शकतात. पण मित्रांनो ह्या ठिकाणी लक्षात घ्या, सर्वसाधारण जो वेग असतो आवर्तांचा तो ताशी 50-60 किमी इतका असतो. आणि मित्रांनो समशीतोष्ण कटिबंधात ह्या आवर्तांचा जो वेग असतो तो 30-50 किमी इतका असतो, हे पण इथं लक्षात घ्या. समशीतोष्ण कटिबंधात आवर्तांचा वेग हा कमी आहे इथं प्रामुख्याने लक्षात घ्या. आणि जे मित्रांनो समशीतोष्ण कटिबंधामध्ये आवर्त निर्माण होतात त्यापासून जास्त काही नुकसान होत नाही, पण जे उष्ण कटिबंधीय आवर्त असतात त्यांच्यामुळे जीवितहानी खूप मोठ्या प्रमाणावर होते, ते आपण पुढे बघू. त्यानंतर मित्रांनो आता आपण मेघांची निर्मिती कोणत्या प्रकारे होते आणि त्यांच्यापासून पाऊस कसा पडतो ते जाणून घेऊ. मेघांची निर्मिती व पर्जन्य उष्ण कटिबंधात आवर्तांच्या मध्यभागी वाऱ्यांची गर्दी होऊन ते ऊर्ध्वगामी होतात व वरवर जाऊ लागतात.
उष्णकटिबंधामध्ये आवर्तांची निर्मिती होते. जे वाऱ्याचा मध्यभाग असतो किंवा केंद्र भाग असतो त्या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होतं आणि त्या कमी दाबाच्या क्षेत्राकडे सभोवतालची जे वारे असतात ते वाहतात आणि त्या ठिकाणी काय होते वाऱ्यांची गर्दी होते आणि जे गर्दी होते वाऱ्यांची ती उद्वगामी दिशेने वर जातात आणि त्यामुळे वर झाल्यानंतर मेघांची निर्मिती होते आणि त्या ठिकाणी पाऊस पडण्यास सुरुवात होते. समशीतोष्ण कटिबंधात जड थंड वायुराशी भूपृष्ठालगत राहते. मित्रांनो, जे समशीतोष्ण कटिबंध क्षेत्र आहे त्या ठिकाणी थंड हवा असते, जी वायुराशी असते ती भूपृष्ठालगत राहते व उष्ण वायुराशी हलकी असल्याने ती वर फेकली जाऊन तिच्यातील सांद्रीभवन होऊन पर्जन्य पडत असते. मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, जो समशीतोष्ण कटिबंध आहे त्या ठिकाणी थंड वायुराशी असते पण आवर्तांमुळे जी उष्ण वायुराशी असते ती हलकी असल्याने ती वर फेकली जाते. मित्रांनो, त्या ठिकाणी जी उष्ण वायुराशी असते ती वर फेकली जाते आणि जी थंड वायुराशी असते ती भूपृष्ठालगत राहते. आणि जी वर उष्ण वायुराशी फेकली जाते म्हणजे उष्ण वायुराशी म्हणजे त्यामध्ये आर्द्रता असते, आर्द्रता असते म्हणजे त्यामध्ये बाष्प प्रमाण जास्त असतं आणि त्याचं सांद्रीभवन होतं. जी हवा असते त्यापासून सांद्रीभवन होतं आणि त्या ठिकाणी सांद्रीभवन झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे जलकण निर्माण होतात आणि हे जलकण हवेमध्ये एक विशिष्ट काळानंतर तरंगू शकत नाही आणि ते पावसाच्या स्वरूपात आपल्या पृथ्वीवर येत असतं. पण तुम्हाला इथं लक्षात घ्या मित्रांनो, ही जी परिस्थिती निर्माण होते ही उष्णकटिबंधात आणि समशीतोष्ण कटिबंधात ह्या प्रकारची परिस्थिती निर्माण होते आणि आवर्तांपासून पाऊस पडत असतो. त्यानंतर मित्रांनो, या पावसाचं आपण स्वरूप जाणून घेऊ. पर्जन्याचे स्वरूप: उष्ण कटिबंधात आवर्तांचा विजांचा लखलखाट होऊन मुसळधार पाऊस पडतो. समुद्रावर प्रचंड वादळे निर्माण होतात. लक्षात घ्या, जे उष्ण कटिबंधीय आवर्त असतात त्यांच्यापासून विजांचा लखलखाट होत असतो आणि यांच्यापासून खूप मुसळधार पाऊस पडत असतो आणि समुद्रावर प्रचंड वादळे निर्माण होतात. काही महिन्यांपूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये निसर्ग हे चक्रीवादळ आलं होतं. आवर्तांनाच आपण चक्रीवादळ म्हणत असतो आपल्या भारतामध्ये. तेव्हा ते चक्रीवादळ आलं होतं मित्रांनो, किंवा जे आवर्त आलं होतं त्यांच्यापासून विजांचा खूप मोठा लखलखाट होत होता आणि पाऊस पण खूप मोठ्या प्रमाणावर पडलं होतं आपल्या महाराष्ट्रामध्ये. तसेच मित्रांनो, सरासरी पर्जन्य 15 ते 20 सेंटीमीटर पडत असतं. मित्रांनो, सगळ्यात पहिले हे जाणून घ्या की 1 सेंटीमीटर पर्जन्य म्हणजे किती पर्जन्य. जो पाऊस पडतो त्याचं बाष्पीभवन न होऊ देता किंवा जमिनीमध्ये मुरू न देता तो एका सपाट पृष्ठभागावर साठवला जातो आणि त्याची जी उंची मोजली जाते, जर त्याची उंची 15 सेंटीमीटर भरली तर आपण त्या ठिकाणी म्हणतो की 15 सेंटीमीटर इतका पाऊस पडला. तर त्याची उंची 1 सेंटीमीटर भरल्या तर आपण त्याला म्हणू शकतो 1 सेंटीमीटर इतका पाऊस पडला. त्यानंतर मित्रांनो, समशीतोष्ण कटिबंधातील आवर्तात पर्जन्य सावकाश व दीर्घकाळ पडते तरी पर्जन्याचे प्रमाण भरपूर असते. मित्रांनो, जो समशीतोष्ण कटिबंधांमध्ये आवर्तांपासून पाऊस पडत असतो तो सावकाश पडत असतो आणि खूप दीर्घकाळपर्यंत चालू असतो आणि त्यामुळे त्याचं जे प्रमाण असतं पावसाचं ते खूप जास्त असतं, हे पण इथं लक्षात घ्या. तसंच मित्रांनो, याचा आपण परिणाम बघू. जो आवर्तांपासून पाऊस पडतो त्याचा आपल्यावर काय परिणाम होत असतो. परिणाम: उष्ण कटिबंधात आवर्त प्रचंड नुकसानीचे असतात. जे उष्णकटिबंधामध्ये आवर्त निर्माण होतात त्यांच्यापासून प्रचंड नुकसानीचे असतात आणि प्रचंड नुकसान होत असतं. तसंच वित्तहानी, जीवितहानी खूप मोठ्या प्रमाणावर होते. आणि मित्रांनो, इथं दुसरा मुद्दा लक्षात घ्या, जे आवर्त समशीतोष्ण कटिबंधात निर्माण होतात ती फारशी विनाशकारी नसतात, हे पण इथं लक्षात घ्या. तसेच मित्रांनो, जो हा पाऊस पडतो तो कोणत्या प्रदेशामध्ये पडतो ते जाणून घेऊ. प्रदेश: उष्ण कटिबंधात उत्तर अंटार्क्टिक आणि पॅसिफिक महासागरामध्ये हे आवर्त निर्माण होत असतात. तसेच दक्षिण हिंदी महासागर, बंगालचा उपसागर, अरबी समुद्रामध्ये ह्या आवर्तांची निर्मिती होते. तसेच समशीतोष्ण कटिबंधात उत्तर पॅसिफिक, उत्तर अंटार्क्टिक महासागरामध्ये भूमध्य समुद्र, चीन समुद्र आणि दक्षिण गोलार्धामध्ये अर्जेंटिना, दक्षिण आफ्रिका व नैऋत्य ऑस्ट्रेलियामध्ये ह्या प्रकारच्या आवर्तांपासून पाऊस पडत असतो. हे आवर्त पावसाचे प्रदेश आहेत, हे पण इथं लक्षात घ्या मित्रांनो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पावसाचे प्रकार हे अभ्यासले आहेत. धन्यवाद मित्रांनो, बघत रहा अभ्यास मित्र.